नमस्ते मुलांनो, आपल्याला माहितीच आहे की भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात। त्यामध्ये दिवाळी आहे, दसरा आहे, रमजान ईद आहे, नाहीरात्या प्रकारचे सण आपण साजरे करतो, नागपंचमी आहे, रंगपंचमी आहे, होळी आहे, तसेच कृष्ण जन्माष्टमी हा सण सुद्धा आपण साजरा करतो। या कृष्ण जन्माष्टमीमध्ये आपण दही हंडी फोडतो। दहीहंडीमध्ये काय केलं जातं, मानवाचे मनोरे व मनोर केले जातात। एकावर एक असे मानवाचे मनोरे तयार करून त्या दहीहंडीपर्यंत पोचले जातं व त्या ठिकाणी फोडली जाते। ही झाली मानवांची दहीहंडी। मुलांनो, तुम्ही कधी मांजराची दहीहंडी पाहिलीत का? मांजर जर दहीहंडी फोडू लागली तर कशा पद्धतीने फोडत असतील ते या पाठात बघणार आहोत। हे पाठ शिकल्यानंतर अभ्यासल्यानंतर आपल्याला खूप मजा येणार आहे। चला तर मग पाहूयात मांजराची दही हंडी।